पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मी माझ्या देशासाठी आणि माझ्या लोकांसाठी कुठलंही बलिदान द्यायला तयार आहे. त्यांच्या अधिकार आणि हक्कासाठी मी माझं सगळं जीवन सुद्धा देऊ शकतो. बॅरिस्टर साहेब, माझ्या बाबासनी सोडवा की अम्मासनी बाबाला सोडवायचं. आता कार्यालयाची वेळ संपलेली आहे. उद्या सकाळी 10 वाजता कार्यालय उघडेल तेव्हा या तुम्ही, आणि सोबत 1 रुपया पण घेऊन या, कळलं का? 1 रुपया? 1 रुपया फी आहे आमच्या साहेबांना भेटायची. आम्हाला त्यांच्या बॅरिस्टरला भेटायचं नाही आणि आपल्याला त्यांचा खटला बी नाही लढायचा. नाही लढलो तर बाबा कसे सुटतील? नात्यासनी सोडवायला लढणार, कोणामोर भीक नाही मागणार. तू ह्याच्याकडे लक्ष दे, मी आलेच. बॅरिस्टर साहेब. कोण आहात तुम्ही लोक आणि काय काम आहे? बॅरिस्टर साहेब, मैं तुम्हासनी काल भेटायला आलो होतो. तुम्ही म्हणले की आजची वेळ संपली आहे, मग हे म्हणले की उद्या सकाळी 10 वाजता या, म्हणून कालपासून इथंच आहो आम्ही. ही माझी आई आहे. एक रुपया आणला का? काल सांगितलं होतं ना, 1 रुपया बॅरिस्टर साहेबांना भेटण्याची फी आहे. होय, आणलाय. हा घ्या. ठीक आहे, तुला जे काही बोलायचं आहे माझ्या असिस्टंटला सांग. साहेब, साहेब तुम्ही स्वतः ऐकलं तर उपकार होत्याल. ऐका की साहेब, माझ्या ह्याच्या बाबांना सोडवायचंय आमसनी. ते निर्दोष आहेत, म्हणजे ह्या गावाला मिळून ह्यांना फसवलंय मुद्दामून. आणि ठीक आहे, तुम्हाला जे काही सांगायचंय ना जरा लवकर सांगा. बॅरिस्टर साहेब, ते काकूचे अंतिम विधी करायला नाही म्हणले, म्हणून बाबांना करावं लागलं आणि त्यांनी केले. तुम्ही बाबाला सोडवा ना. हो, ही तर खूप कठीण केस आहे. ही धर्म आणि समाजाच्या आडवी येईल. मी ही केस नाही लढू शकत. पर साहेब, सत्य तर बाबा संघ आहे आणि सत्य तर शक्तिशाली असत. माझी फीस 50 रुपये असेल. आणि 5 लोकांची लेखीमध्ये साक्ष लागेल की तुझ्या बाबाने जे काही केलंय ते काही चुकीचं नाहीये. तेव्हाच मी ही केस लढू शकतो. अहो, असं कसं कोणी तयार होतील? जे साक्ष देतील ते तर त्यांचे दुश्मन होतील ना. साक्ष देणाऱ्याचं नाव पुढे नाही येणार. तुम्ही आता जाऊ शकता. ठीक आहे साहेब, आम्ही करू. हे घ्या बाळानं, गरमागरम चान भाकरी खाऊन घ्या. मला भूक नाही. अग, असं कसं चालेल, थोडस खा की. भीम, भीम, कुठेस भीम? नमस्कार गुरुजी. भीम तर अजून नाही आला. आला नाही? कुठे गेलाय तो? नमस्कार. नमस्कार. वाहे गुरुजी, बॅरिस्टरना भेटायची वेळ काल संपली होती.
म्हणून आज सकाळी 10 वाजता त्यांनी भेटायला बोलावलं होतं. भीम आणि आनंद तिथंच आहे. मी आहे घरी सांगायला आलो होतो. आई आणि गंगाताई बी त्यांच्या संगच आहेत. ठीक आहे, तू सगळ्यांची काळजी घे. भीमा आल्यावर त्याला सांग मला शाळेत येऊन भेट. ठीक आहे? ठीक आहे गुरुजी, मी सांगतो त्यास. बाळा ये, बाळा थोडस खाऊन घे. नाही आत्या, मला भूक नाही आहे. मी कतोडीवाला रस्त्यावर त्यांची वाट बघतो. आम्ही येतो. अरे ऐका पोरांनो, गुरुजी तुम्हासनी लई काळजी वाटतीय. आओ जरा विचार करा, गावकऱ्यांचं डोकं खराब झालं तर तुमच्या संग काय करतील की? तुम्हाला चांगलं वाटेल का या म्हातार वयात तुम्हाला जाती बाहेर केलं तर? आवडेल का तुम्हाला? तुम्ही लोक चुकीचं समजताय. मी तर त्यांना समजवायला गेलो होतो की तुमची माफी मागून भांडण मिटवून टाका म्हणून. भांडणाने कुठला मार्ग थोडी निघतो ना. एक छानसा कमी साखरेचा कडक चहा पाजा. गुरुजी तुम्ही खोट बोलताय बघा. आम्हाला ठाव आहे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण एक मास्तर असून तुम्हाला हे शोभत नाही बरं का? भीमा बॅरिस्टर कडे तर आलो आपण, अर्पण एवढे पैक कुठून आणणार? हा आणि कोण लिहून देणार की जे झालं ते चुकीचं झालं, तुझे बाबा निर्दोष आहेत ते? भीमा मला काय बी समजना झालंय, कसं सोडवणार तुझ्या बाबांना? सांग ना आता. आई तू पैशांची व्यवस्था कर, मी लोकांची साक्ष घ्यायचं काम करतो. मी साक्ष घेऊनच येईन आई. आपल्या गावामध्ये एवढी समधी लोक राहतात, काही आपल्या समाजाची आहेत काही त्यांच्या समाजाची आहेत. कोणीतरी असेलच ना जो आपल्या बाजूने साक्ष देईल. नाही भीमा. आणि बॅरिस्टर साहेबांनी सांगितलंय ना की साक्ष देणाऱ्याचं नाव मोहर नाही येणार म्हणून. मग आपल्यासाठी एवढं तर करू शकतात ना? नाही, मला नाही विश्वास की कोण आपली मदत करल. तुला समजत नाही भीमा, त्या लोकांची ताकद जास्त हाय, खूप जास्त हाय. कोणी नाही देणार साक्ष. आय देत्यान, बाबा म्हणतात ना विश्वासानं समजव होत. विश्वास ठेवू तर समजव होईल, आणि अवघड आहे असं वाटलं तर काय बी होणार नाही. आय घरी चल. सर तसं तर तुम्ही केसची फी 30 ते 35 रुपये घेता, पण त्या लोकांना तुम्ही 50 रुपये आणायला का सांगितलं? कारण तो इथे परत नाही यावा म्हणून. शहरातला प्रतिष्ठित वकील आहे मी. जर मी असे ऐऱ्या गैऱ्या लोकांची केस लढत राहिलो ना तर माझ्या या वकिलीवर मोठा धब्बा लागेल. पण जर त्यांनी खरंच 50 रुपये जमवले तर मग? मग काय, पैसे जोडल्याने काय होणार आहे? उद्या ते 50 रुपये जोडतीलही तर 5 साक्ष कुठून आणणार आहेत? त्यांच्यासाठी एक साक्षही उभा राहणार नाही, हा माझा अनुभव आहे. गुरुजी वही का भाऊ, चहा चांगला नाही बनवला म्हणून पैसे पण नाही देणार. चांगला नव्हता म्हणजे? म्हणजे म्हणजे चहा चांगला झाला नव्हता. अहो काय बोलताय गुरुजी तुम्ही? भावांनो तुम्हाला चहा आवडला नाही का? असं काय बोलताय मंगेश दादा, तुमची चाय तर नेहमीच चांगली असते. काय रे दादा? हे पहा, तुम्ही काहीही म्हणा पण जसा मला चहा हवा होता तसा नाही झाला. कमी साखरेचा चांगला कडक चहा. गुरुजी याचा अर्थ काय? अहो तुमचं डोकं खराब झालंय वय. एक मास्तर असून हे संस्कार तुमचे? म्हणजे तुमच्या मनासारखा चहा नाही झाला तर तुम्ही पैक नाही देणार. हे पहा, तुम्ही हा विचार करून चहा बनवला की ग्राहकांना चांगला चहा पाजावा. तुम्ही अत्यंत कष्टाने आणि इमानदारीने चहा बनवला, पण जेव्हा मी सांगितलं की चहा चांगला झाला नव्हता तुम्हाला वाईट वाटलं आणि राग पण आला ना?
रामजीने पण हाच विचार करून की बडा सडू नये, जनावर त्याला खाऊ नये, त्याचा अंतिम संस्कार केला. रामजीने इमानदारीने एक खूप चांगलं काम केलंय. तरीही तुम्हाला वाटतंय की चुकीचं केलं? त्यांच्या चांगल्या कामाची स्तुती करण्याऐवजी तुम्ही त्यांना शिक्षा देऊ इच्छिताय? तुम्हाला जराही वाईट वाटत नाही? असं वाटलं नाही की तुम्ही चुकीचं करताय? असो, जे काही असेल, तुम्ही इमानदारीने चहा बनवला, मला चहा कसाही वाटला असेल, पण मी तुमच्या इमानदारीचा आदर करतो. हे घ्या पैसे. आणि हो, तुम्ही लोक देखील रामजीच्या इमानदारीला समजून घ्या आणि त्याला शिक्षा देण्यापेक्षा क्षमा करून द्या. आई, तुला तर समजा गोष्टी सोप्या वाटतात भीमा, पण ही गोष्ट एवढी सोपी ना आहे, तू समजून घे. आई, बॅरिस्टरांना भेटणं किती अवघड होतं ना, पण बघितलंस ना किती सहज भेट झाली ते बी शहरातले सगळ्यात मोठे बॅरिस्टर. आई, हे आपलं पहिलं यश आहे, बघच पुढे बी आपणच जिंकणार. मला नाही माहित का होणार आहे. आई, अहो भाऊ, दुकान बंद झालंय, तुम्ही उद्या या. जा जा जा, हे द्या माझ्याकडे. जा धनसुख जी, काय झालं? अहो काही नाही झालं, तुम्ही जा जा बरं. शहरातला सगळ्यात नामवंत वकील, इतकासा असून शहरातला सगळ्यात मोठा वकील करून आला. हा खूपच धाडसी मुलगा आहे, इतक्या लहान वयात इतकं डोकं चालतंय. जर का याची हिम्मत वाढली तर आमच्या समाजाला हा खूप त्रास देईल. काहीतरी नक्कीच गडबड आहे धनसुखलाल, नक्कीच गडबड आहे रे. जर का ही फाटकी हालत असलेली लोक उद्या केस जिंकले तर मी रामजी सकवायला काय तोंड दाखवणार? यांचा सोक्षमोक्ष करावाच लागेल, काहीतरी करावाच लागेल. बाळादादा कुठे? बाळादादा तिथे रस्त्यात वाट बघतोय. अरे देवा, हे लोक अजून नाही आले, मला लई भ्या वाटतय. बाळादादा म्हणत होता की बॅरिस्टरचा हा पीस लई लांब आहे, यायला येळ लागल त्यांना. घ्या, आले समजेलो. वहिनी, वहिनी इतकी गडबडीत कायस काय झालं? वहिनी आता काय सांगू ताई. अगं झालं काय? पर बॅरिस्टरनं 50 रुपये मागितलेत मोबदला म्हणून, तर घरामध्ये जेवढे आहेत तेवढे जमूया आणि राहिलेले दागिने इकून टाकूया. काय पण करू, 50 रुपये जमवायचं ताई. आता आत्या, त्यांनी 5 लोकांची साक्ष भी मागितली. वैकतर काय बी करून कस बी जमा करू, पर हे 5 लोक कुठून आणायचे जे लिहून देतील? आत्या, मी साक्षीदार आणल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाळा दादा सांगत होता की तुला आंबेडकर गुरुजींनी साळत बोलवलंय. बाळा कुठे? अगं तो तुमची वाट बघत तिथं गडोलीच्या रस्त्यावर उभाय, आणि तुम्ही दुसऱ्या रस्त्याने आलात. तो समजूळ जा लवकर, दादाला बोलून आणा. आनंद दादा, मी शाळेत जातो, गुरुजींनी भेटाया. तू आणि बाळा दादा गावातले एक एक माणसांनी भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांना समजवा की आपल्या बाजूने साक्ष द्या म्हणून. त्यांनी हे बी सांगा कि त्यांचं नाव बाहेर नाही येणार, कुणाला बी कळणार नाही का कोणी साक्ष दिली ते. मी गुरुजींनी भेटून येतो. वय आहे माझ्याकडे हीच आहे. हे ठेवून घ्या. ऐका 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 समाजवाल्यांनो, नीट ऐका. आपल्या समाजाची गोष्ट आहे, आपल्या धर्माची गोष्ट आहे. कुणी भी रामजी सकपाळला समदे मिळून लपून छपून समर्थन करू नका. आणि जर कोण असं केलं असल तर त्याला जातीतून बाहेर काढलं जाईल. ऐका ऐका ऐका. काय झालं भीम, तू इथे काय करतोयस? गुरुजी, तुम्ही शाळेत नाही भेटले म्हणून इथं आलो, लय महत्वाचं काम आहे. बॅरिस्टरला भेटायला गेला होता ना, भेटले? वय,
काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं का 5 लोकांची साक्ष पाहिजे, त्यात असं लिहिलं पाहिजे की बाबांनी जे केलं ते चुकीचं नव्हतं, त्या लोकांनी काकीचा अंतिम विधी करायला नकार दिला म्हणून बाबांनी केला. आणि बॅरिस्टर साहेबांनी हे बी सांगितलंय की साक्ष देणाऱ्याच नाव नाही येणार. ते सगळं तर ठीक आहे, पण तू काय विचार केलाय? इथे असं कोण आहे जे साक्ष देईल असं मला सांग. एक तुम्ही द्या, एक पेंडसे गुरुजी देतील आणि एक पुरंजन काका देतील. राहिले दोन, बाळादादा आणि आनंददादा समजा गावात फिरत्यात, कोण ना कोण तर मिळेलच. मग माझं बाबा जेलमधन बाहेर येतील. अच्छा ठीक आहे, तू एक काम कर, त्या जंगलाजवळ माझी जी जमीन आहे ना तिथे जाऊन माझी वाट पहा, मी पेंडसे गुरुजींना घेऊन येतो. वय गुरुजी. काका, बॅरिस्टर साहेबांनी सांगितले की समाजाच्या लोकांकडनं लिहून आण की तुझे बाबा निर्दोष आहे, तेव्हाच ते आमची केस घेतील. तुम्ही तुम्ही यावर लिहून दिलं तर आमची खूप मोठी मदत होईल. आर्दूरवय, एक तर तुम्ही आमच्या धर्मामध्ये लोडबुड केली, आमच्या धर्माला खराब केलं आणि आता आमच्याकडनं साक्ष घ्यायला आला, चाल पाहिजे ना. लिहून द्या ना काका, तुम्हाला ठाव आहे की आमचे बाबा निर्दोष आहेत. अरे आमचं डोकं फिरलंय का, आम्ही लिहून देऊ ते. आमच्या समाजाला कळलं तर जाती बाहेर काढतील आम्हाला नाही. काका, तुमचं नाव कुठं नाही येणार. बॅरिस्टर साहेबांनी सांगितलंय जो साक्ष देईल त्याचं नाव कुठंच नाही येणार. तुम्ही लिहून दिलं तर बाबांना सोडवायला आमची लय मदत होईल, तुम्ही लिहून द्या ना. ते बघा ते लोक आले. गावकऱ्यांनो नीट ऐका. या 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 भीम, मी पेंडसे गुरुजींशी बोललोय, तेही साक्ष द्यायला तयार आहेत. आणि दाखव काय लिहून आणलंय ते. हो ठीक लिहिलंय. पेंडसे गुरुजी तुम्ही देखील हस्ताक्षर करा. ठीक आहे. बस आज दिवस बघायचा बाकी होता, आता तुम्ही एक काम करा, मला आणि माझ्या लेकरांना विष द्या, मग तुम्ही या भीमाला साथ द्या नाहीतर त्याच्या अख्ख्या जातीला आम्ही बघायलाही येणार नाही. अरे यात काय चुकीचं करतोय मी. एक खऱ्या माणसाची साथ देणं आपलं कर्तव्य असलं पाहिजे. आम्ही लिहून दिल्याने याचे वडील सुटतील, एवढीच तर गोष्ट आहे, काय चुकीचं आहे. अहो तुम्हाला समजत नाहीये, तिकडे आपल्या समाजातले लोक दवंडी पिटतायत, जो कोणी रामजीला साथ देईल त्याला समाजातून वाईट टाकण्यात येईल. आणि इथे तुम्ही साक्ष लिहिताय, सत्यवादी होण्याची खूप हौस आहे का तुम्हाला? तुम्ही स्वतःच आपल्या कुटुंबाचे शत्रू का बनताय? दुसऱ्याचं भलं करण्याआधी स्वतःच्या कुटुंबाचं भलं बघा ना. हे बघ, याला आपली गरज आहे, आपण साथ देणार नाही तर कोण देणार. हा ठीक आहे, करा मदत. मीच आत्महत्या करते माझ्या पोरांना घेऊन, आपल्या समाजातले लोक येऊन आपल्याला मारण्याआधी. पण बॅरिस्टर साहेबांनी सांगितलंय की साक्षीदाराचं नाव म्हणून नाही येणार. हो तुम्ही चला घरी चला. बघ तिकडे समाजातले लोक मोर्चा काढतायत, कुणी तुम्हाला इथे पाहिलं तर आपलं अन्न पाणी बंद होईल. चला चला बघू तुम्ही इथून. आपण चला भीम, एक मिनिट. नाही नाही चला. गुरुजी तुम्ही तरी लिहून द्या. मी कस भीम, मलाही बायका पोर आहेत ना. काय झालं बाळादादा आनंददादा? अरे अरे बाबा निर्दोष आहे, आम्ही लिहून घेत होतो तेव्हा हे लोक आमच्या मागे लागले. तुम्ही आम्हाला पळवू शकता, जेव्हा तुम्ही तुमच्याच समाजातल्या त्या काकीला मारू शकता तर तुम्ही आम्हाला भी मारू शकता,
मी माझ्या बाबासाठी लढणार, जेवढे लढू शकतो तेवढे लढन, मग तुम्ही माझा जीव घेतलात तरी चालेल। लढायची गोष्ट तू असा करतोयस जसा काही तू जिंकणारच आहेस। मला ठाव नाही मी जिंकन का नाही, पण माझा कोर्टावर विश्वास आहे। बाबा नेहमी सांगतात की शासन यासाठी बनलंय की न्याय होऊ शकल, आणि माझ्या बाबा संघ अन्याय झालाय। आमच्या संघ समजे गावाले आहेत, आणि तुम्ही फक्त 3 भाऊ जास्त फडफडू नकस, नाही तर त्या बाई सारखं तुला बी जीवानं मारून टाकन होय, आणि कुणाला कळणार बी नाहीत तुम्ही तिघ भाऊ कुठे गेले। वा खूप हुशार माणसासारखं बोललात तुम्ही, ठीक आहे मारून टाका यांना। आज तुम्ही जास्त आहात म्हणून तुम्ही यांना मारून टाकाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या हे 3 से 30 होतील तेव्हा तुम्ही एकटे असाल, तेव्हा हे तुम्हाला मारून टाकतील। बस हे असंच निरंतर चालू राहील। सुरुवातीला जनावरांचा माणूस झालेला मनुष्य पुन्हा एकदा जनावरच होईल।